guys you got to fit on to it. बहुत सारी यादें हैं उससे. उस वक्त भी मैंने ये कहा था कि भले ही मैं छत्रपति शिवाजी महाराज का रोल कर रहा हूँ, लेकिन वहां तक पहुंचना किसी के लिए भी पॉसिबल नहीं है, लेकिन उनका मावड़ा बनना पॉसिबल है. तो इस फिल्म में उनका एक मावड़ा बन के आ रहा हूं. और एटलीस्ट जो लोग महाराज को मानते हैं वो तो मैं समझ सकता हूं इस किरदार के जरिए. सो अपने आप को सौभाग्यशाली मानता हूं कि मुझे बाजी प्रभु देशपांडे जी की भूमिका करने को मिली. उम्मीद करता हूं कि आप लोगों को अच्छी लगेगी. नहीं क्या संभव था, महाराज बरोबर है, महाराज बोलना है, मावड़े ऐकना है. सर्वांना नमस्कार. मी मराठीतच बोलेन कारण त्या भाषेत मी जास्त उत्तम पद्धतीने बोलू शकतो. माणसाची इच्छा असून असो, शिवछत्रपतींचं एक फार सुंदर वाक्य, हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. मी जेव्हा नुकतं मुंबईत आलो होतो करिअर करण्यासाठी ऍक्टर म्हणून, तेव्हा विनय आपटे शिवछत्रपतींवरती एक मालिका बनवत होते हिंदीमध्ये, आणि त्याची ऑडिशन मी दिली होती शिवछत्रपतींच्या भूमिकेसाठी. त्याच्यामध्ये माझं सिलेक्शन नाही झालं. त्या भूमिकेपर्यंत पोहोचायला मला 22 वर्ष वाट बघावी लागली. कदाचित माणूस म्हणून प्रगल्भ होण्याची महाराज स्वतः वाट बघत असतील की आधी याला माणूस म्हणून प्रगल्भ होऊ दे, आधी त्याला सगळं आयुष्य समजून घेऊ दे, मग मी त्याला प्रसन्न होईल. अभिजित बरोबर हा माझा दुसरा चित्रपट आहे, याआधी आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर आणि आता हर हर महादेव. आणि दोन्हीमध्ये एक साम्य आहे, दोन्हीमध्ये एक साम्य असा आहे की काशीनाथ घाणेकर यांचीही भूमिका मला करायची नव्हती पण ती मी केली. आणि शिवछत्रपतींची भूमिका सुद्धा हा चित्रपट जेव्हा त्याला शूट करायचा होता तेव्हा माझा नाटकाचा अमेरिकेचा दौरा होता आणि ही भूमिका मी करावी म्हणून करोना आला, लॉकडाऊन लागला, शूटिंगच्या तारखा पुढे गेल्या आणि शिवछत्रपतींची भूमिका मी मिळाली.